जेव्हा तुम्ही जीवन जगत असता आणि तुमची गाडी तीनच चाकांवर चालू असते तुमचं चा मन शरीर आणि भावना आणि मग तुमच्या लक्षात येतं की चौथं चा चाकसुद्धा आहे आणि त्याने तुमच्या गाडीची दिशा बदलू शकते याबद्दल जरा बोलाल का हे बघा आता तुम्ही ही गाडीच्या चार चाकांची उपमा वापरली तुमचं शरीर मन भावना आणि तुमच्या ऊर्जा तुमच्या जीवन ऊर्जा कायमच न चुकता जीवनाच्या दिशेनेच केंद्रित असतील जीवन हेच त्यांचं प्राधान्य असेल कायमच भरपूर प्रमाणात हे शरीराबाबतही खरंय शरीर सुद्धा जीवनाच्या दिशेनेच केंद्रित असतं तुमच्या मनात तुम्ही अनेक फालतू तत्त्वज्ञान तयार करत असाल तुम्ही जगायचं की नाही असा विचार करत असाल हा सगळा मनाचा फालतूपणा आहे तुम्ही फक्त तुमचं तोंड बंद करा दोन मिनिटांसाठी नाक बंद करा आणि बघा शरीर म्हणेल जगायचंय 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 नाही जगायचंय असं काहीच नाहीये हो की नाही कारण शरीर हे जीवनाभिमुख आहे जीवन ऊर्जा शंभर टक्के जीवनाभिमुख आहेत शरीर मोठ्या प्रमाणात जीवनाभिमुख आहे मन कुठल्याही प्रकारे चालू शकतं मन खोटारडे आहे दररोज ते तुम्हाला काहीतरी सांगून त्यावर विश्वास ठेवायला लावेल आणि दुसऱ्याच दिवशी तुम्ही काल ज्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मूर्खासारखं वाटायला लावेल असं आहे की नाही त्याने हे तुमच्यासोबत केलंय की नाही कितीतरी वेळा पण तुम्ही शिकत नाही <laughs> तर आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या जीवन ऊर्जा आपल्या मनाच्या दिशेला वळवाव्या की आपलं मन आपण आपल्या जीवन ऊर्जेच्या दिशेने वळवावं सांगा मला काय करायचं आपण काय करावं आपण Hmm? <Sanskrit> मधला रस्ता आता तुम्ही म्हणजे असे आहात एकदा एक माणूस होता जो मोटरसायकल चालवत होता त्याला त्या मोटरसायकलचा अभिमान होता कारण ती नवीन होती तो आणि त्याचा मित्र त्यावर चालले होते मग त्याने एक गेट पाहिलं जिथे दोन दिवे होते त्याने त्याच्या मित्राला सांगितलं बघ मी मोटरसायकल दिव्यांच्या बरोबर बर मधून कशी नेत होते लांबून बघताना दिवे इतके जवळ होते एकमेकांच्या मित्र पहिल्यांदाच मोटरसायकलवर बसलेला तो घाबरला इतक्या अरुंद जागेतून तू कशी नेशील खरं तर संपूर्ण रस्ता जात होता पण लांबून बघताना अरुंद दिसत होत मग भरधाव वेगात तो त्या गेटमधून गेला खूपच मजा आली मग पुन्हा त्यांना दोन दिवे दिसले आणि त्याने मित्राला म्हणलं बघ पुन्हा एकदा मी दिव्यांच्या मधून नेतो आणि तो पुन्हा गेला आणि दोघे जण नंतर नरकात भेटले कारण तो ट्रक होता <laughs> म्हणून नेहमीच मधला रस्ता पकडू नका तो मार्ग नाही आहे ठीक आहे दरवेळी तुम्ही मधून जाऊ शकत नाही आपण जीवन ऊर्जांच्या दिशेने जायचं की तुमच्या मनाच्या मन सतत गोंधळलेलं असत जेवढे तुम्ही जास्त बुद्धिमान असता तेवढे जास्त गोंधळलेले असता तुम्हाला हे माहीत असायला हवं फक्त एक मूर्खच सगळ्या गोष्टींबाबत अगदी खात्रीशीर असतो मूर्खांना सगळ्याच गोष्टींबाबत पूर्ण खात्री असते नाही का तुम्ही पाहिलंय का मूर्ख लोक किती आत्मविश्वासाने जगामध्ये चालतात एक बुद्धिमान मनुष्य प्रत्येक पाऊल टाकायला संकोच करेल कारण खूप शक्यता असतात जर तुमचं एकाच ट्रॅकवर चालणारं डोकं असेल तर तुम्ही प्रचंड आत्मविश्वासाने चालाल हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी जगामधली बहुतेक लोक धर्माचा वापर करतायत हा वेडपट आत्मविश्वास मिळवण्यासाठी देव आमच्या सोबत आहे एकदा का तुमचा असा विश्वास असला की कुणीच तुम्हाला थांबू शकत नाही एक प्रकारे ते तुम्हाला सक्षम बनवत पण जगासाठी तो एक अनर्थ असतो हो ना ते तुम्हाला भरपूर सक्षम बनवतं पण जगासाठी पूर्णपणे विनाशकारी असतं कायमच हा मानवजातीचा इतिहास राहिलेला आहे पण सध्या पुढे उत्कृष्ट उदाहरण आहे हे सगळे जाऊ दे राजकीय गोष्टींमध्ये जायला नको <laughs>